No, ni que. चलना चलो 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 मम्मी को खतरनाक व्यक्ति आए थरथर का आपका तरी बाहर दो सर शर्ट दे शर्ट देख रहे ये हाथ तुम्हारा हाथ हेलो गाइज गुड मॉर्निंग तर आता मी निघालो आहे डोंगरगडला जायला सो आता वाजले मॉर्निंगचे 7 आम्हाला निघायचं तो 5 पण आता वाजले 7 आता निघतोय गाडी काढतोय आरेश चला भेटूया तिकडे गेल्यानंतर तर आम्हाला इथे आता 9 गेले कारण आर्यनला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो काय झालं आर्यन तुला आर्यनला झाला एक कफ त्याला मागच्या टाइमला पण खूप खूप जास्त त्रास झाला होता का बरं झालं आर्यन आईस्क्रीम किती खाल्ल्या 2 आईस्क्रीम त्यांनी एका वेळेला 2 आईस्क्रीम खाल्ले आणि आदल्या दिवशी त्यांनी हे पण खाऊन आलेला लस्सी त्याच्यामुळे जास्त झालं आता डॉक्टर बोलले जर तुला जर परत होणार तर काय होणार आर्यन अस्थमा होणार म्हटलं डायरेक्ट त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणं खूप जरुरी होतं त्याला किती इंजेक्शन लागले रे आवाज येतो करायला याच्या पहिले काहीच नाही होतं आता पण तो बोलत पण नव्हता तो आता 2 इंजेक्शन घेऊन आला तर बघा आता बोलणं स्टार्ट तरी केलं ऍटलीस्ट किती वेळ लागणार आहे पप्पा आता आपल्याला जायला किती वेळ लागणार आहे 6 तास आता आम्ही कसं बसणार एवढा घंटे गाडीमध्ये मम्मी तुला झोप लागत आहे नाही शनी तू तर मस्त बसली मम्मीच्या मांडीवर बघा लहानची आता पुढल्या वर्षी लग्न करायचं आणि मम्मीच्या मांडीवर बसते आतापर्यंत आणि आम्ही बघा कसे बसलोय मी समोर हे 3 राज्य मागे असं बसलोय आता आमची फॅमिली झाली मोठी आणि गाडी झाली छोटी फॅमिली झाली अजून वाढणार आहे फॅमिली आम्हाला ट्रक घ्या लागणार आहे ट्रक मावणार नाही आपली फॅमिली कमी नाही होणार आहे फॅमिली वाढणार मिनी डोर घ्या हा वाढणार पण कधी कमी नाही होणार फॅमिली चला आता बघू किती वेळ लागतो पण इथून येत असतो आम्ही थांबलो होतो ब्रेकफास्ट करायला सकाळी खूप लवकर निघालो होतो म्हणून ब्रेकफास्ट नाही केला होता लवकर निघायचं होतं म्हणून निघालो तर नाही लवकर आम्ही आता घेतलीये भजी समोसे चिप्स पेढा चाय अजून काय चिप्स बिस्किट चॉकलेट गोळ्या पेरू नाश्ता केला गेलो होतो पण जेवण आणलं आम्ही तर आता एवढं सगळं खाणार आहोत आम्ही यांनी काहीच नाही खाल्लंय लिटिल हार्ट्स खाल्ले फक्त पण टॅबलेट खायला पेशंट होतो पेशंट आहे सध्या मी बाळा खाल्ला का रे आशिकी 2 मधला हिरो सारखा दिसतोय आर्यन आवालाच ना पेडा यांनी बघा एक डब्बा आणायला गेले होते 2 डबे घेऊन आलेत तुम्ही कलाकांची बर्फी घेऊन आली काय कळकांचं होत तेच म्हणत होते वाली खाल्ली ना कलाकांची बघा अजून कलाकांची बर्फी पण आणली आणि नाश्ता करायला उतरलो होतं गोडगोड घेऊन आले सगळे कलाकंद बर्फी हे असं काढून खावं लागते याच्यामध्ये कुठे ऑइल साखर आहे फक्त क्रॉस करतोय छत्तीसगडला आलोय आता इथून अजून किती किलोमीटर आहे अजून 1.5 तास लागला अराउंड 50 किलोमीटर आहे आता मम्मा
तर आता आम्ही मध्येच थांबलोय. आता आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करणार आहोत, छत्तीसगडला आलो आहोत. बघा इथे थांबलो आम्ही, आता पाणी वगैरे प्यायला. पाय हा ऑलरेडी क्रॉस केली आहे ती. हा जस्ट इकडे 50 किलोमीटर जाता. हा पाय खूप जाम झालेत बसून बसून. सो आता बाहेर निघालो. मम्मी निघ बाहेर. शिवानीचं आता पण वर्क फ्रॉम कार सुरू आहे. वर्क फ्रॉम कार निघा बाहेर. अरे पाय मोकळी कर ना मम्मी. अरे नाही नाही. तर हा टोल नाका आहे छत्तीसगडचा, जस्ट क्रॉस केल्याने. आता जातो हे वरती. चला वाटली अरेश. पप्पा पहिलेच येऊन होते. कसं वाटलं पप्पा? मस्त वाटलं. येणार होतं वर खाली समजून होतो पण आलो. किती वाजता बंद होते. आम्ही चाललोय आता वरती. थोडेसे पाय चढल्याने की दम मी कुठे दमली? तू दमलाय? खूप गर्दी होती. काही इथे मुली येतील तिकडे मुलाचे थोडे स्टेअर्स चालायचे आहेत. आलाच आहे वरती. हो निखिल थोडी
कोंबड़ी का पीस वाला इधर नहीं चलेगा, मंदिर में आए आप। सो एट लास्ट पोचलोय वरती, खूप मस्त मंदिर आहे, पूर्ण दगडात आहे, पूर्ण दगडामध्ये म्हणला रे हा आमचा पेशंट नाही, आपण येताना पायऱ्यात नाही येऊ पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो इकडून छत्तीसगडचं हे स्पेशालिटी आहे की इथे आम्ही जिथे थांबलो ते बमणेश्वरी देवींचं मंदिर आहे, समोर चर्च आहे, तिथे गौतम बुद्धांचं आहे स्ट्रेट, मला दिसतंय का माहित नाही, इथे गौतम बुद्धांचं आहे आणि समोर इथं मॉस्क आहे हे स्ट्रेट, सो चार रिलिजनचे चार टेम्पल्स आहेत। सो मी एट लास्ट वरती पोचलोय इथे टेम्पल मध्ये, इथे आहे बमणेश्वरी देवी, आर एस कडेचं दर्शन झालं, आता आम्ही निघालोय खाली। अरे हे घाबरट कशी घेत आहे पिल्लू, कोणी त्याला सही ना मस्त जा तू बंद दे, मला भीती वाटते देणार जाणार खातोय तो मस्त स्नो देत तू दे तू पण, अरे घे द्यायचं तर मला सांग, तुम्ही रोपेने चालले बाप्पा ठीक आहे मारे, तू पण चालला का रोपेने जा तू पण, अरे पप्पांसोबत जा एक ठीक आहे ना, तुम्हाला भेटतो आम्ही खाली। आता आम्ही आलो होतो वरती रोपेने पण चाललोय आता पाऱ्या उतरून, कारण टेंटेटिवली 1200 पायऱ्या आहेत। सही पकड़े सही पकड़े, अब देख क्या रहे हो, उठाओ बचे कुछ टमाटर जल्दी से। हाँ हाँ। आमचा स्टॉप सुरू आहे, थोड्याशा पायऱ्या चालले नाही की आम्ही दमलोय, थोडासा अजून सुरुवात पण नाही केली, अजून सुरुवात पण नाही केली, संपतच आहे अजून 1100 पायऱ्या बाळा। तर आता आम्ही ते परत स्टॉप दिलाय प्रसाद वगैरे घ्यायला, ये 90 रुपए की बड़ी, ये 150 रुपए की, ये 250 रुपए की मंदिर पैटर्न। भैया जी आप टमाटर का बुला, नीचे झुको और सब उठा के दो, आता बराबर एकदम आशिकी टू खरंच आशिकी टू, चला टाइमपास करतोय
निवा टाइमपास सुरू यांचा. इथे भरपूर गर्दी असती पण आवडला नाहीये, कोरोना होता त्याच्यामुळे. सगळं मोकळं मोकळं आहे तर लवकर दर्शन झालं आमचं. मॅडम हिल घालून आल्या माहीत असून पण. ओ मॅडम कशी वाटते तब्येत? किती इंजेक्शन घेतले? बरंच वाटणार ना. बरं वाटल्याबरोबर मोमोज खाल्ले, काकडी खाल्ली. का घेते का आता? घेतली ना एक मूर्ती. मग जा तिकडे आणू का मी वरतून? चल चल पटकन. कुठली होती मूर्ती पण? चल ना पटकन. शिवणला माहिती? तुला माहिती का हरीश? अरे चल ना पटकन चल. अरे तिथे शूज घातलेत ना? अगं चल ना मोठे, चल लवकर. हा चल. तुला माहिती कुठली होती? आम्ही चाललोय परत वरती. तिथली मूर्ती गेला बालगोपालची. कुठं गो शिवाणी ते? मूर्ती पाहिजे तिथं श्रीकृष्णाची. चलो मस्त आहे ना. चल हे बघितचं का सू? हा मस्त आहे. ठेवून टाक बॅगच्या बॅग मध्ये. चल गो पप्पा खाली वाट बघत नाही. ए हळूच नो हळू. काय असतो पण हे रामकंद आहे का? हे काय आहे? जमीन के अंदर होता है, लिखा हुआ है. जमीन के अंदर होता है. रामकंद मूल फल भगवान श्री राम. नाही चल ना, चल ना चल ना मम्मी का चल ना. काय ना करत चल सारे. आला 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 आला. स्टॅच्यू झाले एकदम. तू मागे तर बघ, बापरे किती सारे. चल ना इकडनं निघाल. दुसरा दुसरा रस्ता आहे तो. अगं खूप लॉंगकट जायला लागला आपला. चल हळूहळू आता गेलं ते. तर आता आम्ही ऑलमोस्ट खाली उतरले, फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे. चला खाली थोडंच बाकी बघू शकतो.
एट लास्ट आम्ही अराउंड 1200 पायऱ्या उतरून खाली आलोय. तरी उतरवलं एवढं काय वाटलं नाही, गेलो असत तर वाट लागले असते. हा सर, तरी उतरला एवढं काय वाटलं नाही, गेलो असतो तर झालं होतं. मग पप्पा गेले रोपवी नाही, कॉल केला पप्पा ना. हे ओरल असं मंदिर आहे, हे मंदिरचं मॉडेल खूप मस्त मंदिर आहे. आता आपण जाणार आहोत तिथे. हो, हे दुसरं मंदिर आहे, हे छोट छोट खाली रे का दिसतो. हा, हे दुसऱ्या देवीचं मंदिर आहे, आपण जाऊ आता. जात आता खूप सुंदर आहे मंदिर, खूप मस्त मंदिर आहे. तुम्ही कधी पोहोचले? लगेच पोहोचला तुम्ही 5-10 मिनिट. पप्पा रोपवे नाही आलो इकडून. चला दादा, चला मग तिकडे म्हणायचं ना आपल्याला. तिथे आम्ही जाणार होतो वरती, पण आता खूप उशीर झालाय. 5 वाजले आणि 200 पायऱ्या, सो वरती येण्या जाण्यामध्ये खूप उशीर होऊन जाणार, त्याच्यामुळे मग आम्ही नाही जातो. हे आहे गौतम बुद्धांची मूर्ती, खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. खूप वरती आहे, 200 पायऱ्या होत्या, त्याच्यामुळे मग नाही जाऊ शकलो. आम्ही आलोय ह्या मंदिरामध्ये. आता मंदिर आहे देवीचं, आम्ही तुम्हाला दाखवलं होतं ना ते, तसं ते आहे. वाजले 10:30 आणि आम्ही थांबलोय. हा मस्त, आता 10:30 आणि आम्ही थांबलोय धाब्यावरती जेवण करायला. हम लोग 7 जण आहे. अंदर भी फॅमिली गेले, उसके पीछे भी है क्या? हाँ चलो देखते पीछे. ठंडी वाजते का? हो ना, खूप थंडी येते, खूप थंडी आहे, खतरनाक. बघू मग कॅप. गर्मी होते ना, गर्मी होती. अरेश दे शर्ट काढकडे. मस्त धाबा आहे. सो फायनली हे डिसाइड झालंय इथं बसायचं, म्हणून खूप थंडी आहे, पण काय आता बाहेरच बसू है ना. खूप थंडी तरी बाहेर बसायचं, सगळं थरथर कापत तरी बाहेर बसायचं. चला बसा मग. अच्छा, तर आमची गावराणी चिकन हंडी आली आहे, मस्त मस्त दिसत आहे, तर्री आली. कशी टेस्ट? आवडली तुला? आवडणार आहे शिवानी, कशी टेस्ट? मस्त आहे, स्टार्ट अजून 2 तास लागणार आहे आम्हाला. अजून 2 तास नाही, घरी पोहोचा. 2:30 किती किलोमीटर अजून? सोटला सर, मी पोचलोय घरी. मस्त गेला डे, ट्रॅव्हलिंग साठी थोडं हेक्टिक होता. रात्रीचे 3 वाजलेत, सो मी झोपतोय आता. हो, आता शिवानी चाय बनवते.
या सगळे चाय घ्यायला. 3 वाजेची चाय. तू झोपली ऑलरेडी ना? हाय बेटा, बाय, गुड नाईट. सो गाइस, आजचा ब्लॉग इथे संपवूया आपण. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. गाईज, 50% अबव, मोर दॅन 50% नॉन सबस्क्रायबर बघतायत, तो प्लीज सपोर्ट अँड प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, गुड नाईट.